मित्रांनो नमस्कार करंट अफेअर्स फोरममध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार एकोणीसच्या अतिमहत्त्वाच्या एक हजार मुद्द्यांची उजळणी करत आहोत आपण चालू घडामोडींची या सिरीजमधील आपलं आजचं हे चौथं लेक्चर आहे आजचा विषय आहे डिफेन्स म्हणजेच संरक्षण आणि जसं की तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीसच्या या ज्या अतिमहत्त्वाच्या चा, चालू घडामोडी आहेत त्याचं आपण चौदा भागांमध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि ते टॉपिक्स पुढील प्रमाणे आहेत पुरस्कार पुस्तकं आणि लेखक परिषदा संरक्षण अर्थव्यवस्था पर्यावरण महत्त्वाचे दिवस आणि कार्यक्रम आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी कायदा आणि घटना राष्ट्रीय चालू घडामोडी चर्चेतील व्यक्ती अहवाल आणि निर्देशांक विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि क्रीडा महाराष्ट्राशी संबंधित ज्या चालू घडामोडी आहेत त्याची आपण स्वतंत्र सिरीज घेणार आहोत जर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील तर तुम्ही हे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे आपले वेगवेगळे वेग वे प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुक टेलिग्राम आणि यूट्यूबवरचे तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हे प्लॅटफॉर्म शेअर करायला विसरू नका तर आजचा आपला जो टॉपिक आहे डिफेन्स त्याला आपण आणखी चार सब टॉपिक्समध्ये डिवाईड केलेला आहे अपॉइंटमेंट्स कमिशनिंग आणि प्रोक्युरमेंट एक्सरसाइजेस प्लेसेस इन न्यूज सुरुवात आपण अपॉइंटमेंट्सपासून करतोय तीन सशस्त्र दल प्रमुख त्यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते सैन्य दलाचे प्रमुख जनरल मनोज नरवणे आहेत नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग आहेत आणि वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश सिंग भदुरिया आहेत जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले संरक्षण प्रमुख किंवा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ झालेले आहेत तर हे पद नेमकं काय आहे तर तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असावा असं एकोणीसशे नव्याण्णवला कारगिलचं जे युद्ध झालं होतं त्यानंतर जी कमिटी फॉर्म झाली होती त्या कमिटीने सुचवलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये याची अंमलबजावणी झाली आणि दोन हजार वीसमध्ये एक जानेवारी दोन हजार वीसपासून जनरल बिपिन रावत यांनी संरक्षण प्रमुखाचा जो कार्यभार आहे तो स्वीकारला आता संरक्षण प्रमुख पदावरून सेवानिवृत्तीसाठी पासष्ट वर्षांची वय वयोमर्यादा आहे आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे संरक्षण प्रमुख म्हणून संरक्षण मंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार असतील याची आपण टाईम लाईन समजावून घेऊया तर सर्वप्रथम कारगिल रिव्ह्यू कमिटीने एकोणीसशे नव्याण्णव साली असं एखादं पद असावं की जे तिन्ही आर्म्ड फोर्सेसमध्ये समन्वय राखू शकेल आणि संरक्षण मंत्र्यांना सल्ला देऊ शकेल असं एखादं पद असावं असं त्यांनी सुचवलं होतं पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून पंधरा ऑगस्टच्या आपल्या भाषणामध्ये दोन हजार एकोणीस साली त्यांनी या पदाबद्दल घोषणा केली आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी या कमिटीने चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस साली या पदाला हिरवा कंदील दिला आणि त्यानुसार एक जानेवारी दोन हजार वीस रोजी जनरल बिपिन रावत हे पहिले संरक्षण प्रमुख झाले त्यांना पूर्ण तीन वर्षांचा कार्यकाळ मिळालेला आहे आणि डिसेंबर दोन हजार बावीस साली ते रिटायर होणार आहेत तर आता अपॉट अपॉइंटमेंट्समध्ये आपण पुढे जाऊया पोडाली शंकर राजेश्वर लेफ्टनंट जनरल पोडाली शंकर राजेश्वर यांनी अंदमान निकोबार कमांडचे हेड किंवा चीफ म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे राकेश सिंग भदौरिया यांनी राफेल सौद्यात वाटाघाटी करण्यात मोलाची भूमिका बजावली होती आणि आता ते आपले वायुसेनेचे प्रमुख झालेले आहेत त्यांनी बी एस धनोआ यांच्याकडनं पदभार स्वीकारला जनरल बिपिन रावत हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे शेवटचे अध्यक्ष ठरले कारण आता सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष हे पद जे आहे ते आता बरखास्त झालेलं आहे एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंग धनोआ यांच्याकडनं त्यांनी सूत्र घेतली होती सीओ एसईमध्ये लष्कर नौदल आणि हवाई दल यांचे प्रमुख असतात आणि ज्येष्ठ सदस्याची अध्यक्षपदी नियुक्ती होत असते सीओ एसीच्या अध्यक्षांना तीन सेवांमध्ये समन्वय सुनिश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते पण आता हे पद ऑप्स्युट झालेलं आहे कारण आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ किंवा संरक्षण प्रमुख हे पद आलेलं आहे त्यामुळे या मुद्द्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्याकडे लक्ष असू द्या ज्याप्रमाणे लॉर्ड कॅनिंग हे गव्हर्नर जनरल आणि वॉइस रॉय शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिले वॉईस रॉय म्हणून आपल्याला प्रश्न विचारला जातो त्याचप्रमाणे जनरल बिपिन रावत हे शेवटचे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष आणि पहिले संरक्षण प्रमुख या आहेत याकडे लक्ष असू द्या ओके विंग कमांडर शालिजाद धामी या फ्लाइंग युनिटच्या फ्लाईट कमांडर म्हणून काम करणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत आणि हिंदॉन बेसवर त्यांनी चेतक हेलिकॉप्टर युनिटच्या फ्लाईट कमांडरचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो ॲडमिरल करमबीर सिंग यांनी ॲडमिरल सुनील लांबा यांच्याकडनं नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे नौदल प्रमुख बनणारे ते पहिले हेलिकॉप्टर पायलट आहेत आणि आपल्या ज्या आर्म फोर्सेसचे सर्व्हिसेस आहेत त्यांचे जे प्रमुख असतात त्यांचा कार्यकाळ हा तीन वर्ष किंवा वयाची बासष्ट वर्ष यापैकी आधी जे होईल त्याप्रमाणे असतो पुढे जाऊया आपण कमिशनिंग आणि प्रोक्युरमेंट स्क्वाड्रन तीनशे चौदा ज्याला रॅप्टर्स असं देखील म्हणतात गुजरातच्या पोरबंदर शहरात भारतीय नौदलाने सहावे डॉर्नियर विमान स्क्वाड्रन सुरू केलेले आहे या डॉर्नियन एअरक्राफ्ट स्क्वाड्रनला त्यांनी स्क्वाड्रन तीनशे चौदाला रॅप्टर्स असं नाव दिलेलं आहे पृथ्वी दोन ओदिशाच्या किनारपट्टीवर चांदीपूर येथे एकात्मिक चाचणी रेंजवर मोबाईल लॉन्चरवरून स्वदेशी पृथ्वी दोन आण्विक क्षेपणास्त्राची रात्रीची चाचणी भारताने यशस्वीपणे पार पाडलेली आहे पृथ्वी दोन हे एक टॅक्टिकल सर्फेस टू सरफेस शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे ज्याला एस आर बी एम असं म्हणतात आणि त्याची रेंज स्ट्राईक करण्याची साडेतीनशे किलोमीटर आहे आणि पाचशे ते एक हजार किलोग्राम वॉरहेड्स कॅरी करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे स्ट्रम अटाका आणीबाणीच्या तरतुदीनुसार भारतीय वायुसेनेने आपल्या एम आय ए पस्तीसवर जे अटॅक हेलिकॉप्टर आहे त्याच्या ताफ्यासाठी स्ट्रम अटाका अँटी टॅक क्षेपणास्त्र म्हणजे अँटी टॅक मिसाईल ज्याला आपण म्हणू रशियाबरोबर दोनशे कोटी रुपयांचा आपण हा करार केलेला आहे आणि आता हे जे आपले एम आय पस्तीस हेलिकॉप्टर्स आहेत त्याची जागा अमेरिकेचे अपाचे गनशिप घेणार आहेत तर लक्षात असू द्या स्ट्रम अटाका स्पाइस टू थाउजंड जून दोन हजार एकोणीसमध्ये स्पाइस टू थाउजंड हे गाइडेड बॉम्ब घेण्यासाठी इंडियन एअरफोर्सने इस्रायली संरक्षण कंपनीबरोबर तीनशे कोटी रुपयांचा करार केलेला आहे इमर्जन्सी प्रोव्हिजनमध्ये आपल्या आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही इमर्जन्सी प्रोव्हिजननुसार कुठल्याही मॅटरमध्ये तीनशे कोटी रुपयापर्यंतची खरेदी करू शकते ओके okay. आय एन एस वेला प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह अंतर्गत इंडियन नेव्हीने स्टील स्कॉर्पियन क्लासच्या पाणबुड्यांपैकी चौथं आय एन एस वेलाची चाचणी सुरू केलेली आहे आपण फ्रान्समधील मेसॉन एवाल ग्रुप आणि माझगाव डॉक लिमिटेड यांचं कोलॅबरेशन आहे आणि हे सहा स्कॉर्पियन पाणबुड्या बनवत आहेत त्यापैकी आय एन एस वेला ही चौथी पाणबुडी आहे स्कॉर्पियन वर्गातली स्कॉर्पिन क्लासमधली जी पाणबुडी आहे त्याला आपण भारतीय नौदलामध्ये त्याला कलवरी वर्ग असं म्हणतो दोन हजार पाचमध्ये भारतीय नौदलाच्या प्रकल्प पंच्याहत्तर किंवा प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह अंतर्गत सहा पाणबुड्यांच्या पुरवठ्यांसाठी आपण फ्रेंच डी सी एन एस आता त्याला नेवल ग्रुप असं म्हणतात आणि माझगाव डॉक लिमिटेड यांच्यामध्ये ॲग्रीमेंट झालेलं आहे तर प्रोजेक्ट सेव्हेंटी फाईव्ह म्हणजे काय आहे की सहा पाणपुड्यांपैकी आय एन एस कलवरी ही डिसेंबर दोन हजार अठरामध्ये कार्यरत तर आय एन एस खांदेरी आणि आय एन एस करंज या सध्या प्रगत टप्प्यामध्ये आहेत उर्वरित दोन आय एन एस वागीर आणि आय एन एस वाक्षीर या माझगाव डॉकमध्ये सध्या त्यांचे बांधणी चालू आहे आणि हा हे जे ऍग्रीमेंट आहे दोन हजार वीसपर्यंत पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे कलवरी वर्ग हा भारतीय नौदलासाठी तयार केलेला स्कॉर्पिन वर्ग पाणबुडीवर आधारित डिझेल इलेक्ट्रिक अटॅक पाणबुडींचा एक वर्ग आहे ओके प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह काय आहे हिंदी महासागरामध्ये वाढता चीनचा जो प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी भारतीय नौदलाने महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 75 फाईव्ह इंडिया अंतर्गत सहा पाणबुडी घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती या प्रकल्पासाठी आपण पन्नास हजार कोटी रुपयांचं प्रोव्हिजन केलेलं आहे आणि इंडियन नेव्हीला या पाणबुड्यांवर कमीत कमी बारा लँड अटॅक क्रूज मिसाईल आणि अँटीशिप क्रूज मिसाईल असावेत अशी त्यांची अपेक्षा आहे निर्भय डी आर डी ओच्या नुकत्याच ओदिशाच्या चंदीपूर येथे लांब पल्ल्याची जे सबसॉनिक क्रूज मिसाईल्स आहेत निर्भय याची यशस्वी चाचणी झालेली या आहे याची ऑपरेटिंग रेंज 1000 हजार किलोमीटर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याची कॅपॅबिलिटी टेरेन हगिंग आहे म्हणजे काय की पृष्ठभागापासून अतिशय कमी उंचीवर हे मिसाईल उडतं शंभर मीटर उंचीपर्यंत आणि त्यामुळे जे शत्रू देशाचे रडार्स आहेत ते यांना डिटेक्ट करू शकत नाही हे भारताचं पहिलंच स्वदेशी डिझाईन केलेलं मिसाईल आहे लांब पल्ल्याचं सबसॉनिक क्रूज मिसाईल आहे हे आणि शंभर मीटरपेक्षा कमी उंचीवर पॉईंट सात मार्कवर माक हे मिसाईलची किंवा विमानाची उडण्याची जी स्पीड असते ती आहे आणि इतक्या कमी उंचीवर पॉइंट सात माकवर हे लॉयटरिंग आणि क्रोजिंग करू शकतं म्हणजे दिशा बदलू शकतं आय एन एस इम्फाळ भारतीय नौदलाने वीस एप्रिल रोजी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे जे गाइडेड मिसाईल आहे ते आय एन एस इम्फाळ लॉ लाँच केलेलं आहे प्रोजेक्ट पंधरा बीचा भाग असलेली ही तिसरी अत्याधुनिक शे हेलिकॉप्टर वाहू युद्धनौका आहे प्रोजेक्ट पंधरा बी अंतर्गत नौदलाने एप्रिल दोन हजार पंधरामध्ये पहिलं जहाज आय एन एस विशाखापट्टणम लाँच केलं होतं तर दुसरं जहाज दोन हजार सोळामध्ये आय एन एस मार्मागोवा लाँच केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आपण आय एन एस इम्फाळ हेलिकॉप्टर वाहू युद्धनौका लाँच केलेली आहे प्रोजेक्ट पंधरा बी अंतर्गत गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड ही कंपनी भारतीय नौदल भारतीय तटरक्षक दल आणि मॉरिशस तटरक्षक दलाला शंभर युद्धनौका तयार करून वितरित करणारी पहिली भारतीय शिपयार्ड कंपनी बनलेली आहे आय एन एल सी यू एल फिफ्टी सिक्स ही शंभरावी युद्धनौका औपचारिकपणे भारतीय नौदलाला देण्यात आली आणि गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडचं मुख्यालय कोलकाता येथे आहे एच सिक्स्टी रोमिओ सीहॉक अमेरिकेने अंदाजे दोन पॉईंट चार अब्ज डॉलर किमतीच्या चोवीस मल्टीरोल एच सिक्स्टी रोमिओ सीहॉक हेलिकॉप्टर्सच्या विक्रीस मान्यता दिलेली आहे मल्टीमिशन हेलिकॉप्टर आहे समुद्रावर पाणबुडी आणि जहाजे शोधणे त्यांचा माग काढणे आणि त्यांच्यावर हल्ला करू शकतात हे हेलिकॉप्टर्स ब्रिगेट्स डिस्ट्रॉयर क्रूजर आणि विमान वाहकांकडनं ऑपरेट करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत जगातील सर्वात प्रगत सागरी हेलिकॉप्टर मानलं जातं आणि लॉकिड मार्टिन निर्मित हेलिकॉप्टर्स आहेत हे ब्रिटिश निर्मित सी किंग हेलिकॉप्टर्सची जागा घेणार आहेत रो एम एच सिक्स्टी रोमिओ सी हॉक हे लॉकिड मार्टिन अमेरिकन कंपनीने तयार केलेले आहेत सध्या आपण ब्रिटिश कंपनीने जे तयार केलेले सी किंग हेलिकॉप्टर्स आहेत त्यांचा वापर करतोय त्यांना आपण फेज आऊट करून त्यांची जागा एम एच सिक्स्टी रोमियो सी हॉक घेणार आहेत पुढचा टॉपिक आहे आपला बायलॅटरल एक्सरसाइजेस द्विपक्षीय सराव इंड स्पेस एक्स इंडियाज फर्स्ट एवर सिम्युलेटेड स्पेस वॉरफेअर एक्सरसाईज असं त्याला म्हटलं जातं अंतराळ युद्धातील संभाव्य आव्हाने समजून घेण्यासाठी आणि या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी भारताने पहिलं सिम्युलेटेड स्पेस वॉरफेअर एक्सरसाइज कंडक्ट केलं होतं दिल्ली येथे मैनामती मैत्री एक्सरसाईज दोन हजार एकोणीस त्रिपुरामध्ये सीमा सुरक्षा बल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि बॉर्डर गार्ड्स बांगलादेश बीजीबी यांच्या दरम्यान संयुक्त सीमा सुरक्षा अभ्यास मैनामती मैत्री एक्सरसाइज दोन हजार एकोणीस आयोजित करण्यात आला होता या एक्सरसाईजचं नाव बांगलादेशात असलेल्या मैनामती डोंगराच्या रांगेवरून ठेवण्यात आलं होतं संप्रीती दोन हजार एकोणीस भारत आणि बांगलादेशच्या सैन्यामध्ये संयुक्त सैन्य सराव करण्यात आला होता याची ही आठवी आवृत्ती होती आणि ती बांगलादेशमध्ये पार पडली दोन मार्च ते पंधरा मार्चच्या दरम्यान संप्रीती दोन हजार एकोणीसची आठवी आवृत्ती पार पडली <laughs> दोन हजार एकोणीस हँड इन हँड एक्सरसाइज भारत आणि चीन यांच्या संयुक्त सैन्य एक्सरसाइजची दोन हजार एकोणीसची आवृत्ती डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मेघालयमधील मेघालयामधील शिलाँग जवळ उमरोई येथे आयोजित करण्यात आली होती हँड इन हँड एक्सरसाइज भारत आणि चीन एक्सरसाइज शक्ती दोन हजार एकोणीस ही भारत आणि फ्रान्स यांची दहशतवाद विरोधी एक्सरसाइज होती ही राजस्थानच्या बिकानेरमध्ये पार पडली ऑक्टोबर एकतीस ते नोव्हेंबर तेरा दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार अकरापासून आपण ह्या बाय एन एनियल एक्सरसाइज घेतोय द्वैवार्षिक एक्सरसाइज गरुड सिक्स भारतीय आणि फ्रेंच वायुसेना यांच्यात एक जुलै दोन हजार एकोणीसपासून फ्रेंच एअरबोस एअरफोर्स बेस मॉन डी मासन येथे या एक्सरसाइज ही एक्सरसाइज पार पडली याचं नाव होतं गरुड सिक्स वरुण 19.1 पॉईंट वन इंडो फ्रेंच संयुक्त नौदल अभ्यासाचा हा पहिला भाग होता जो गोव्यात एक ते दहा मेच्या दरम्यान झाला याचा दुसरा भाग 19.2 पॉईंट टू हा मे महिन्यामध्ये जिबुती येथे पार पडला मी काय केलेलं आहे की भारताने ज्या देशांबरोबर लष्करी कवायती केलेल्या आहेत मग त्या मिलिटरी नेव्ही किंवा एअरफोर्सच्या असू शकतात तर त्या देशांबरोबर जर का एका वर्षामध्ये एकापेक्षा जास्त एक्सरसाईज झाल्या असतील तर त्या आपण सोबत ठेवलेल्या आहेत म्हणजे ते तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल पुढे जाऊया आपण समुद्रशक्ती दोन हजार एकोणीस ही द्विपक्षीय नौदल सराव होता हा सहा नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या कालावधीमध्ये झाला आणि तो भारत आणि इंडोनेशिया यांच्या नेव्हीमध्ये बंगालच्या उपसागरात पार पडला शिन्यू मैत्री पश्चिम बंगालमध्ये भारतीय वायुसेना आणि जपानी एअर सेल्फ डिफेन्स फोर्स यांच्यामधील हा संयुक्त लष्करी अभ्यास होता एक ते दोन ऑक्टोबर दरम्यान पनागड येथे तो पार पडला धर्म गार्डियन दोन हजार एकोणीस भारत आणि जपान यांच्यात संयुक्त सैन्य एक्सरसाइजची ही दुसरी आवृत्ती धर्म गार्डियन दोन हजार एकोणीस मिझोराममध्ये एक ऑक्टोबर ते दोन मध्ये पार पडली कझिन दोन हजार एकोणीस भारत आणि कझाकस्तान यांच्यामध्ये सैन्य साँन... संयुक्त सैन्य अभ्यास कझिन दोन हजार एकोणीसची चौथी आवृत्ती दोन ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस दरम्यान पिथोरागड येथे पार पडली एक्स एक्क्युअरेन दोन हजार एकोणीस भारत आणि मालदीव संयुक्त सैन्य सराव होता हा पुण्यात पार पडलेला आहे एक्सरसाइज नोमॅडिक एलिफंट दोन हजार एकोणीस भारत आणि मंगोलिया यांच्यामधील हा संयुक्त सैन्य सराव होता आणि हिमाचल प्रदेशात पाच ते अठरा ऑक्टोबर दरम्यान हा पार पडलेला आहे एमकॉर टू थाउजंड नाईन्टीन भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये कॉर्डिनेटेड पेट्रोल आय एम सी ओ आर दोन हजार एकोणीसची आठवी आवृत्ती अंदमानच्या निकोपार कमांडच्या पोर्ट ब्लेअर येथे वीस ते अठ्ठावीस मे दोन हजार एकोणीसच्या दरम्यान सुरू झाली भारत आणि म्यानमार नौदलातील कॉर्पॅट हे जे आपलं कॉर्डिनेटेड पेट्रोलिंग आहे यामध्ये दहशतवादी कारवाया बेकायदेशीर मासेमारी मादक पदार्थांची तस्करी मानवी तस्करी शिकार करणे आणि इतर बेकायदेशीर क्रिया यांच्या विरोधात युद्ध सराव व्हावा म्हणून ही एक्सरसाइज ऑर्गनाईज और करण्यात आली होती इम्बेक्स दोन हजार अठरा एकोणीस चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी भारत म्यानमार यांच्यामध्ये द्विपक्षीय सैन्य सराव झाला इम्बेक्स दोन हजार अठरा एकोणीस ही दुसरी आवृत्ती होती आणि हरियाणाला याची सुरुवात झाली भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये सूर्यकिरण चौदा तीन ते सहा डिसेंबर दोन हजार पार पडली एक्स इस्टर्न ब्रिज पाच भारतीय वायुसेनेने सतरा ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान रॉयल एअरफोर्स ओमानसह द्विपक्षीय संयुक्त सराव एक्स इस्टर्न ब्रिज पाच सुरू केला झैर अल बहार दोहा कतार येथे कतार आणि भारत यांच्या दरम्यान झै जै, झैर अल बहार म्हणजे समुद्राचे गर्जना नावाचा संयुक्त नौदल सराव पार पडला इंद्र दोन हजार एकोणीस भारत आणि रशिया यांच्यात संयुक्त सैन्य सेवा अभ्यास पार पडलेला आहे हा पुणे आणि गोव्यात दहा ते एकोणीस डिसेंबरच्या दरम्यान पार पडलेला आहे दोन्ही देशांच्या सैन्य नौदल आणि हवाई दलाच्या दरम्यान दहा दिवसांचं या, दिवसांच या कार्यक्रमाचं नियोजन होतं भारत आणि रशिया यांच्या दरम्यान इंद्र दोन हजार एकोणीस सिम्बेक्स एकोणीस सिंगापूर भारत यांच्या दरम्यान नौदल सराव झालेला आहे ही सव्वीसावी आवृत्ती होती एकोणीस ते बावीस मेच्या दरम्यान दक्षिण चीन समुद्रात हा सराव पार पडला साऊथ चायना सीमध्ये बोल्ड कुरुक्षेत्र दोन हजार एकोणीस उत्तर प्रदेशातील बबीना ये छावणी येथे भारतीय सैन्य आणि सिंगापूर सशस्त्र सेना यांच्यात आठ ते अकरा एप्रिल दरम्यान बोल्ड कुरुक्षेत्र दोन हजार एकोणीस हा संयुक्त सैन्य सराव पार पडला सिम्टेक्स सोळा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी पोर्ट ब्लेअर येथे सिंगापूर नेव्ही रॉयल थायलंड नेव्ही आणि भारतीय नौदल यांचा समावेश असलेली सिमटेक्स नावाची प्रथम त्रिपक्षीय नौदल सराव पार पडलेला आहे मैत्री दोन हजार एकोणीस भारत आणि थायलंड यांच्यात संयुक्त सैन्य सराव मैत्री दोन हजार एकोणीस पार पडलेला आहे मेघालय येथे उमरोई येथे तो झाला सोळा ते एकोणीस एकोणतीस एकुन सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या दरम्यान हा सराव पार पडला मित्रशक्ती सातवा इंडो श्रीलंका संयुक्त सैन्य सराव पुणे येथे एक ते चौदा डिसेंबर एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पार पडलेला आहे स्लायनेक्स दोन हजार एकोणीस भारतीय आणि श्रीलंका नौदलात द्विपक्षीय सामुद्रिक सरावाची स्लायनेक्स दोन हजार एकोणीसची सातवी आवृत्ती नुकतीच आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम जवळ बंगालच्या उपसागरात पार पडली टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिकेच्या सशस्त्र सैन्यांमध्ये नऊ दिवसीय मानवतावादी मदत आपत्ती निवारण संयुक्त सराव टायगर ट्रायम्फ हा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि काकीनाडा येथे सुरू झाला वज्रप्रहार भारत आणि अमेरिका दरम्यान संयुक्त सैन्य सराव वज्रप्रहारची दहावी आवृत्ती सियाटलमध्ये तेरा ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान झाली युद्धाभ्यास दोन हजार एकोणीस भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त सैन्य युद्ध अभ्यासाचे पंधरावे संस्करण फिफ्टीन्थ एडिशन पाच ते अठरा सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथे आयोजित केले गेले होते दस्तलीक दोन हजार एकोणीस ताश्कनमध्ये भारत आणि उझबेकिस्तान यांच्या दरम्यान चार ते बारा नोव्हेंबर या कालावधीमध्ये सैन्य साइन, संयुक्त सैन्य सराव झाला ताशकंद येथे दस्तलिक दोन हजार एकोणीस पुढे जाऊया आपण इंटरनॅशनल एक्सरसाइजेस काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय युद्ध सरावांची आपण माहिती घेणार आहोत भारताशी संबंधित जरी त्या नसल्या तरी भारताच्या संरक्षणाशी संबंधित त्या आहेत भारत आणि बांगलादेश यांच्या नौदलातील सर्वात मोठा जो युद्ध सराव झाला त्याचा दुसरा टप्पा कॉपरेशन अफ्लो ट्रेडिनेस अँड ट्रेनिंग सी ए आर ए टी दोन हजार एकोणीस बांगलादेशमधील चट्टोग्राम येथे झाला ए यू एम एक्स दोन हजार एकोणीस थायलंडमध्ये प्रथम अमेरिका आणि आसियान यांच्या दरम्यान हा नौदल सराव झाला टी NTR एन टी आर दोन हजार एकोणीस चीन कझाकस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान पाकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या सैन्यासह भारतीय लष्कराने पहिल्यांदाच मल्टीनॅशनल युद्ध सरावाची जी एक्सरसाइज होती त्यामध्ये त्यांनी भाग घेतला टी एसई एन टी आर दोन हजार एकोणीस हा सराव नऊ तेवीस ते सप्टेंबर दरम्यान रशियामध्ये झाला सारी अर्का अँटी टेरर दोन हजार एकोणीस शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन ओचा पहिला संयुक्त लष्करी अभ्यास सारी अर्का भागातील कझाकिस्तानच्या गवताळ प्रदेशात अधिकृतपणे पार पडला प्लेसेस इन न्यूज डिफेन्सशी संबंधित इंटरनॅशनल फ्लेट रिव्ह्यू पीपल्स लिबरेशन आर्मी जी चीनची सेना आहे त्यांच्या नेव्हीच्या सत्तराव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा भाग म्हणून चीनच्या चिंगदाव येथील दोन भारतीय नौदलाच्या युद्धनौका स्टेल्थ गार्डेड मिसाईल नाशक आय एन एस कोलकाता आणि टँकर आय एन एस शक्ती हे इंटरनॅशनल फ्री ट्रिव्ह्यूमध्ये मध्ये सामील झाले होते सी टी टी ई दोन हजार एकोणीस नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने एकवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस दरम्यान दिल्ली येथील त्यांच्या मुख्यालयात चार देशांसाठी पहिल्यांदाच काउंटर टेररिझम टेपल टॉप एक्सरसाइज सी टी टी ई आयोजित केली होती याच्यामध्ये पार्टिसिपंट भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान होते मिलन दोन हजार वीस मार्च दोन हजार वीसमध्ये भारतीय नौसेना विशाखापट्टणम येथे मिलन दोन हजार वीस हे बहुदेशीय सैन्य कवायतीचे आयोजन केले होते यामध्ये दक्षिण आशिया दक्षिण पूर्व आशिया आफ्रिका आणि युरोपमधील एक्केचाळीस राष्ट्र सहभाग नोंदवणार होते परंतु मार्च दोन हजार वीसमध्ये अपेक्षित असलेली ही एक्सरसाइज करोना व्हायरसमुळे अनिश्चित कालासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे री सारेक्स दोन हजार एकोणीस भारतीय तटरक्षक दलाने पणजीच्या किनाऱ्यावर प्रादेशिक स्तरीय शोध व बचाव कार्यशाळा व सराव दोन हजार एकोणीस आर ई एस ए ई एक्स री सारेक्स दोन हजार एकोणीस हा दोन दिवसांचा बचाव अभ्यास केला संगम युवा महोत्सव अकरा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस दरम्यान जम्मू काश्मीरच्या भादरवा येथे भारतीय सैन्याने संगम युवा महोत्सव आयोजित केला होता डँक्स दोन हजार एकोणीस अंदमान आणि निकोबार बेटांचे संरक्षण ची दुसरी आवृत्ती चौदा ते अठरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या कालावधीत घेण्यात आली पाच दिवसांचा हा सराव भारतीय सैन्य नौदल आणि हवाई दल आणि तटरक्षक दलांचा संयुक्त सेवांचा हा आ, अभ्यास होता वुहान दोन वुहानला मिलिटरी वर्ल्ड गेम्स झाले दोन हजार एकोणीसचे आणि ही सातवी आवृत्ती होती ऑक्टोबरमध्ये चीनच्या वुहानमध्ये सैन्य गौरव आणि शांतता या थीमवर हे मिलिटरी वर्ल्ड गेम्स आयोजित करण्यात आले होते याला लष्करी ऑलिम्पिक सुद्धा म्हणतात पहिले मिलिटरी वर्ल्ड गेम्स रोममध्ये एकोणीसशे पंचावन्नमध्ये आयोजित करण्यात आले होते सध्या करोना व्हायरसने जो जे थैमान घातलेलं आहे त्यावर आरोप प्रत्यारोप करत आहेत अनेक देश चीनवर अमेरिकेने चीनवर असा आरोप केला होता की चीनमध्ये लॅबमध्ये त्यांनी हा व्हायरस तयार करून सोडलेला आहे सग संबंध जगामध्ये आणि चीनचं असं म्हणणं आहे की मिलिटरी वर्ल्ड गेमसाठी जे अमेरिकन कंटिंजंट आलं होतं त्यांच्यामार्फत हा व्हायरस पसरवण्यात आलेला आहे डँक्स दोन हजार एकोणीस एकोणतीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीमध्ये बा सॉरी डँक्स दोन हजार एकोणीस आपण मागच्या स्लाईडमध्येच मा बघितलं सिंधू सुदर्शन नावाचा हा जो सराव होता तो राजस्थानच्या वाळवंटामध्ये भारतीय सैन्याने एकोणतीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीमध्ये केला हिमविजय भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशात हिमविजय नावाचा सर्वात मोठा पर्वतीय लढाईचा सराव केला पहिला टप्पा सात ते दहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस दरम्यान आणि दुसरा टप्पा वीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या दरम्यान घेण्यात आला ओके okay, हे झालेलं आहे चांगथांग प्रहार भारतीय लष्कराने चीनच्या सीमेला लागणाऱ्या पूर्वेकडील लद्दाखच्या उंच भागात युद्धक्षमतेची चाचणी करण्यासाठी आणि ती सुधारण्यासाठी चांग चांगथांग प्रहार नावाचा एक सराव केला चीनचं वाढणारं प्रभुत्व जे आहे त्याला शह देण्यासाठी हा प्रभाव सराव करण्यात आला होता इंडो पॅसिफिक चीफ्स ऑफ डिफेन्स कॉन्फरन्स एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांनी बँकॉकमध्ये दोन हजार एकोणीसच्या इंडो पॅसिफिक चीफ ऑफ डिफेन्स परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं या परिषदेत तेहतीस देशांचे संरक्षण प्रमुख उपस्थित होते Out, मिशन रीच आऊट कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर आणि जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेमुळे या भागातील मूलभूत गरजा आणि आवश्यक सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारतीय सैन्याने जम्मूमध्ये मिशन रीच आऊट सुरू केले ऑपरेशन संकल्प पर्शियन आखातामध्ये आणि ओमानच्या आखातामध्ये जे हॉर्मोजचं जे बंदर आहे त्याच्याजवळ दोन जहाजांवर हल्ला झाला होता अमेरिका आणि इराणने एकमेकांवर आरोप केले की इराणचं असं म्हणणं होतं की अमेरिकन नौदलाने हल्ले केलेले आहेत त्या जहाजावर आणि अमेरिकेचं म्हणणं होतं की इराणच्या नौदलाने त्या जहाजावर हल्ले केले आहेत त्यामुळे तिथे जी अस्थिरता आणि भीती निर्माण झाली होती ती कमी व्हावी यासाठी भारतीय नौदलाने पर्शियन आखातामध्ये ऑपरेशन संकल्प केले तिथे आपल्या नौदलाचे जे जहाज आहेत त्यांनी तिथे पेट्रोलिंग केली खड्ग प्रहार दोन हजार एकोणीस भारतीय सेना आणि वायुसेना यांच्या मध्ये संयुक्तपणे पंजाबच्या मैदानावर आठवडाभर चालणारं विशेष प्रशिक्षण अभ्यास खड्ग प्रहार दोन हजार एकोणीस पार पडला मैत्री ब्रिज भारतीय सैन्याने लेहमधील चोगलमसार गावात सिंधू नदीवर दोनशे साठ फूट लांबीचा केबल सस्पेन्शन ब्रिज मैत्री ब्रिज चाळीस दिवसांच्या विक्रमी कालावधीत तयार केला नदीवरील हा सर्वात लांब केबल सस्पेन्शन ब्रिज आहे राष्ट्रीय युद्ध स्मारक नॅशनल वॉर मेमोरियल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाला समर्पित केलं नॅशनल वॉर मेमोरियलच्या लेआउटमध्ये चार एकाग्र वर्तुळे आहेत कॉन्सन्ट्रेट सर्कल्स आणि ती कुठली कुठली आहेत अमर चक्र वीरता चक्र त्याग चक्र आणि रक्षक चक्र या स्मारकाचे मुख्य आर्किटेक्ट चेन्नईचे आर योगेश चंद्रहासन आहेत आय एन एस कोहासा अंदमान आणि निकोबार बेटांवर दिगलीपूर येथील शिपूर नौदल एअर स्टेशनवर नौदल हवाई तळ आय एन एस कोहासा सुरू झाला हा भारताचा चौदा चौथा हवाई तळ आहे या भागातला आणि या क्षेत्रातील तिसरं नौसैनिक हवाई सुविधा आहे ही कोहासा म्हणजे व्हाईट बेलिड सी इगल ही एक समुद्री गरुडाची जात आहे आणि जी अंदमान निकोबार या बेटावरच तुम्हाला आढळून येईल होपफुली तुम्हाला आपल्याला या तुम्हाला या सिरीजमधील आजचं लेक्चर आवडलं असेल जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपण भेटूया धन्यवाद